हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पायनॅप्पल केक बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने केक डिझाईनसुद्धा सुद्धा काढलेली आहे चला तर बघूयात स्पॉन्ज मी अगोदरच तीन भागात कट करून घेतलाय त्यानंतर आहे अर्धा किलोग्रॅमचा पुठ्ठा आणि त्यावर थोडीशी क्रीम लावल्यानंतर आपली पहिली लेअर ठेवायची आहे शुगर सिरपने मी ती अगोदर सोकिंग करून घेतली आहे त्यानंतर त्यावर क्रीम लावली आहे आणि पायनॅपल क्रश टाकून सगळ्या भागात आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे त्यानंतर दुसरी लेअर ठेवायची आहे आणि तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायची आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओची खूप मदत होईल मला अर्धा किलोग्रॅम केकच्या जास्त ऑर्डर्स असतात त्यामध्येच मी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करील तर इथे बघा मी तीनही लेअर व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे तर इथे मी थोड्याशा क्रीममध्ये येलो कलर मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर मी येलो कलरच्या क्रीमने आपला जो केक आहे तो पूर्ण येलो कलरच्या क्रीमने कव्हर करून घेतला आहे अगदी थोड्याशा क्रीममध्ये मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे मला डिझाईन काढण्यासाठी वेगळ्या कलरचा वापर करायचा आहे त्यामुळे एकदम थोड्याशा क्रीममध्ये मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे आणि पूर्ण केक आपला व्यवस्थित कवर करून केकला फिनिशिंग देऊन घेतली आहे त्यानंतर मी कोमने लायनिंग करून घेतलेले ला आहेत आणि वरील भागातसुद्धा मी स्क्रॅपर फिरवून घेतलं आहे त्यामुळे केकचा जो लूक आहे तो दिसण्यास खूप छान असा दिसतो त्यानंतर मी क्रीममध्ये टॉमॅटो रेड कलर मिक्स करून घेतला आहे आणि काही कलर मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतला आहे त्यामुळे डार्क शेड आपल्या क्रीमला येतो टू सी नंबरचा मोदक नोझलचा मी वापर केला आहे आणि काही रोजेट काही मोदक काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी खालील भागात केकला काही मोदक देऊन घेतलेले आहेत सेम त्याच नोझलने केकला बॉर्डर करून घेतली आहे थोडीशी क्रीम उरलेली आहे तर मी अजून काही रोजेट आणि काही मोदक देऊन घेत आहे पूर्ण क्रीमचा मी या ठिकाणी वापर केला आहे या केकसाठी मी दोनशे तीस एम एल क्रीम बीट करून घेतलेली होती आणि तेवढ्याच क्रीममध्ये मी हा पूर्ण केक हा कव्हर करून घेतला आहे आणि पूर्ण डिझाईनसुद्धा आपली व्यवस्थित काढून झाली आहे डिझाईन आपण किती काढणार आहे त्यावर क्रीम किती आपल्याला लागणार ला आहे ला ला ते डिपेंड आहे एकशे ऐंशी ते दोनशे एम एल क्रीममध्ये अर्धा किलोग्रॅमचा केक हा परफेक्ट तयार होतो पण आपण जर जास्त डिझाईन काढली तर जास्त क्रीम आपल्याला लागते माझ्याकडे आहेत सिल्वर बॉल आणि ते मी आपल्या केकवर डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत आणि आपला सुंदर असा पायनॅपल केक हा तयार झाला आहे तीनशे रुपये अर्धा किलोग्रॅम हा केक तुम्ही सेल करू शकता चला तर फ्रेंड्स भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय